बाबासाहेब संसारे यांच्या शेतामध्ये आशा या वनाची पीक पाणी करण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण तालुक्याचे कृषी अधिकारी श्री खोकरसाहेब संसारे साहेब आणि मंडळ कृषी अधिकारी श्री जाधव साहेब, त्याचबरोबर कृषी सहायक साहेब आपल्याकडे उपस्थित आहेत देवळाली प्रवाराचे, आणि यांनी सर्वांनी आपल्या पिकाची पाहणी केलेली आहे. तर आपण खोकरसाहेब यांना विनंती करतो की तुम्हाला जे वाटलं ह्या व्हरायटीबद्दल ते व्हरायटीचं मत तुम्ही सांगायला हरकत नाही. नमस्कार, मी महेंद्र ठोकळे, तालुका कृषी अधिकारी राहुरी. आज या आशा वनाच्या निमित्ताने मी आज प्रक्षेत्र भेटीसाठी आलेलो आहे. कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि हे जे इथं दाखवलं गेलं आहे की याच्यामध्ये खालपासून तर वरपर्यंत जी बॉलची जी साईज आहे ती एकच आहे. याचा अर्थ एकच होतो की याच्यामध्ये प्रत्येक याच्या वरच्या बोंडापासून तर खालच्या बोंडापासून जे आपल्याला कापसाचं वजन मिळणार आहे ते कॉन्स्टंट मिळणार आहे, आणि याच्यापासून सरासरी जर 70 जरी आपल्याला बोंड व्यवस्थित मिळाले तरी आपल्याला एक साधारण 17 ते 18 क्विंटल याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. तरी या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खरंच हा कंपनीचा चांगला वान इथे विकसित केलेला आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचं अनुकरण केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खासियत सर याच्यामध्ये.